पुण्यात पुण्यात कुठेही पेट्रोलचा तुटवडा नाहीये, तरी संपाच्या भीतीनं इंधन ग्राहकांमध्ये पॅनिकचं वातावरण निर्माण झालंय. पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागतायत. संपाच्या भीतीनं पंपावरती गर्दी झालेली आहे. याविषयीचं अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून. चंद्रकांत, आपण पाहतोय सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी या लांबच लांब रांगा लागतायत, कुठेतरी नागरिक देखील आता घाबरलेले आहेत. हो स्नेहल, आता आपण शास्त्री रोडच्या पेट्रोल पंपावर आहोत. मी सचिनला सांगेल, ही लाईन आता थोडी कमी झाली, पण पॅनिक आहे बघ. आता बाहेरही सगळे टेम्पो चालकांचे सगळे लाईन आहेत, म्हणजे प्रचंड आहे. म्हणजे सकाळी तर इथं अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती, कारण सगळ्यांमध्ये मॅनेजर साहेब नेमकं काय एवढं काय लोक पॅनिक होत आहेत. पॅनिक आमच्याकडे भरपूर शॉक आहे, ते पॅनिक व्हायला कारण काय माहिती नाही, शॉक नाही आहे, कमी नाही. गर्दी कधीपासून वाढली? गर्दी कालपासून वाढलंय, कालपासून गर्दी वाढली. कारण काय सांगते? लोकण बंद आहे त्याला, त्यांचं असं म्हणणं आहे. ते बंद वगैरे नाही आहे, आपलं बरोबर व्यवस्थित स्टॉक आहे. आता त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो, ते प्रॉब्लेम आहे. बघा, म्हणजे आता स्वतः पंप चालकाने सांगितलेलं आहे स्पष्टपणे, तरी पण लोकांमध्ये एक पॅनिक आहे. हे बघा, सगळे आता समोर गॅसचा आपल्या घरगुती गॅसचा भारत पेट्रोलियमचाच टँकर चाललेला आहे. मग मी आपले जे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत मोटर संघटनेचे, वाहन चालक संघटनेचे बाबा शिंदे यांच्याशी बोललो, तेव्हा काल जे नवी मुंबईला झालं ते उत्स्फूर्त होतं. कोणी संघटनेने कुठलाही संप अजून अधिकृत पुकारलेला नाही. आज दुपारी 4 वाजता ऑल इंडिया मोटार वाहन असोसिएशन जे आहे, म्हणजे त्यांची फादर बॉडी देशभरातली, त्यांची 4 वाजता ऑनलाईन मिटिंग आहे. त्याच्यात मग सगळं संपाची पुढचं दिशा ठरणार आहे. संप अधिकृत अजून पुकारलेला नाही, किमान महाराष्ट्र तरी, असं बाबा शिंदेचं म्हणणं आहे. तरी पण काही ड्रायव्हर ट्रक चालकांनी, आपल्याला माहिती आहे नवी मुंबई हा एक पॉइंट आहे. अगदी चंद्रकांत, आता आपण ही जी स्थिती बघतोय पुण्यातली, तर पुण्यामध्ये आता पेट्रोल पंपावरती तर आपल्याला रांगा दिसतात, तसं नवी मुंबईमध्ये याचे ह्या सगळ्याचे परिसाद आपल्याला एपीएमसीत बघायला मिळालेले होते. तर पुण्यातल्या मंडईतली काय स्थिती आहे, पुण्यातल्या मंडईमध्ये काय स्थिती आहे, या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली का, त्याबद्दल काय माहिती मिळते? हो, पुण्यातल्या मंडईत सकाळीच आम्ही जाऊन आलो. पुण्यातल्या मंडईमध्ये कुठेही हे नाही आहे, नेहमीच एक 20% साधारण गर्दी, वाहनांची संख्या कमी झाली, ते ऑफिशियल संप नाही आहे. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लिअर करतो, कुठल्याही वाहतूकदार संघटनेने ऑफिशियल संप अद्याप पुकारलेला नाही. तरी लोकांमध्ये थोडं पॅनिक आहे, लोकांना वाटतं पेट्रोल संपलं तर करायचं काय, म्हणून लोक स्टॉक भरून ठेवत आहेत. मग उभ्या महाराष्ट्रात सगळी गर्दी आहे. काय काका, तुम्ही कसं ते आला स्टॉक काय? अहो, हे अचानक संपाचं काय निघालेलं आहे, आम्हाला कामं सोडून यावं लागतंय इथे. नाही, संप पुकारलेला नाही अजून, शासन म्हणतं. काय एवढ्या उशिरा का डिक्लेअर करतं की संपने हे केलेलं नाहीये म्हणून? रात्रभर इथं आम्हाला रात्री पेट्रोल नाही मिळालं. आम्ही आत्ता आलोय परत गाडी आल्यामुळे. रात्री तुम्ही इथं आले? हो, रात्री आलो, रात्री मिळालं नाही, मग आत्ता आलोय, गाडी ढकलत. म्हणजे बघा, अशी परिस्थिती आहे लोकांमध्ये, म्हणजे पॅनिक आहे. हे पॅनिक थांबवायचं असेल तर शासनाने पुढे येऊन सांगितलं पाहिजे. जसं पुण्यामध्ये ऑलरेडी जे पेट्रोल असोसिएशनचे प्रवक्ते आहेत अली दारवाले, यांनी सांगितलं की पुण्यातला जो लोणी काळभोरचा डेपो आहे इंडियन ऑइलचा, तिथं सकाळपासून जे नियमित त्यांचे टँकर्स वितरित होतात, साधारण 200-250 पुणे परिसर, पिंपरी चिंचवड नगर, इकडं तिकडं ते व्यवस्थित त्याचं वितरण सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात कुठेही काही संपाचे पडसत नाही, पण लोकांमध्ये एक पॅनिक आहे. कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला नवी मुंबईचा, ट्रक चालकांनी केलेलं संपादन, तिथं ते धूमचक्रे झाली पोलीस आणि त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे लोकांना वाटतं की राज्यभर नाही देशभरात सगळ्या ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे. जे कायदा आहे, कायद्यातल्या त्या कठोर शिक्षेविरोधात, त्याच्यामुळं उद्या जर संप झालाच तर करायचं काय, म्हणून आज आपलं स्टॉक भरून ठेवा, म्हणून सगळी मंडळी आपल्याला इथं आलेली दिसत आहेत. पॅनिक झालेले आहेत लोक, बाकी काही. चंद्रकांत, आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पेट्रोल पंपावरती तर आपल्याला गर्दी दिसतेय, मात्र तसं काही करण्याचं कारण नाही, तेवढा साठा आहे असं पेट्रोल पंप धारकांकडून देखील सांगितलं जात आहे. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी.